सुन भाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. गुरुवारी पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ तथा आशापीर बाबांच्या यात्रोत्सवासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारं संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक गावच्या हद्दीत असलेलं आशापीर तथा अश्विनाथ महाराज हे देवस्थान आहे. यंदाचा यात्रोत्सव श्रावणातील तिसऱ्या गुरुवारी मोठ्या जल्लोषात साजरा झाला. लाखो भाविकांनी अश्विनाथाचं दर्शन घेतलं. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं हे प्रतीक आहे. दोनही समाजाच्या बांधवांकडून यात्रोत्सव कमिटीकडून धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे अश्विनाथ तथा आशापीर बाबांचा धार्मिक उत्सव संपन्न केला जातो. हिंदू बांधवांकडून या ठिकाणी दुपारी रथातून वाजत गाजत अश्विनाथ महाराजांच्या प्रतिमा काठी भव्य दिव्य नगारा मिरवणूक काढून महाआरती संपन्न केली जाते. लाखो भाविक या यात्रोत्सवात हजेरी लावतात. हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्रित येत गुण्या गोविंदानं हा यात्रोत्सव अगदी शांततेमध्ये पार पाडतात. यात्रोत्सवाच्या निमित्तानं पारेगाव बुद्रुक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत तसेच अश्विनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं पारेगावमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शुक्रवारी गावात यात्रा भरणार आहे तर दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. आज आशापीर देवस्थान येथील गुरुस्थ यात्रा ही साजरी होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे भाविक जमा झालेले आहे. सगळ्यांनी हर्षोल्लासाने दोन्ही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांनी अतिउत्साहामध्ये आजचा दिवस हा यात्रेचा साजरा केलेला आहे. या संपूर्ण यात्रेमध्ये प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे पारेगाव आणि येथील जी आमची यात्रा कमिटी आहे, यात्रा कमिटी आहे आणि आमचं जे ट्रस्ट बोर्ड आहे, या दोघांच्या अगदी मनामध्ये भरेल म्हणजे दोघांनी सहकार्याने आणि दोघांनी निर्णय घेऊन एकजुटीने हे नगर जिल्ह्याचं एक ऐतिहासिक दुसरं देवस्थान आहे का, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज एकत्र येऊन नमन करतात, त्या हिशोबाने आज अगदी खिळीमिळीच्या वातावरणामध्ये यात्रा उत्सव हा पार पडलेला आहे. यात बऱ्याच भक्तांनी जो काय आज इथे येऊन दर्शन केलेलं आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भक्त येत होते, त्यात पावसाची पण हजेरी आली. बाकी नियोजन अगदी सुंदर केलेलं होतं. ग्रामपंचायत पारेगाव यांनी पण नियोजन खूप सुंदर केलेलं होतं. त्या पद्धतीत प्रशासनाचंही नियोजन खूप सुंदर होतं. अश्विनाथ देवस्थान तथा अशोकपीठ बाबा या ठिकाणी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतकडून अतिशय यात्रेचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मोठ्या संख्येने भाविक यावर्षी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयीसाठी जे काय आवश्यक गरजा आहे त्या ठिकाणी पुरवल्या जात आहेत. तसेच प्रशासन, महसूल असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, यांनीसुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यावर्षी योगायोगाने खूप मोठे प्रमाणात सुमारे साधारण 1.5 ते 2 लाख भाविक हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन दर्शन घेत आहेत. आणि असे ते अतिशय हसत खेळत हे आमचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, अतिशय हसत खेळत या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ट्रस्ट त्यांचे सर्व ट्रस्टी तसेच सगळे
जे दर्शनासाठी भाविक येतात या सर्वांचे या ठिकाणी खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांनी या ठिकाणी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आणि निश्चितच जे काही भाविक या ठिकाणी आले दर्शनासाठी त्यांनाही ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायती वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी काशीनाथ बाबा मंदिराच्या दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी गतवर्षी आणि यावर्षी मी या ठिकाणी आलेलो आहे, आशीर्वाद घेतलेले आहेत. तर म्हणजे देशामध्ये अनेक स्थानं अशी आहेत की इथे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक पाहायला मिळतं आणि हे मंदिर देखील इतके हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधव अत्यंत एकत्र येऊन गुण्यागोविंदाने आनंदानं या धन सेवाचा उत्सव साजरा करतात तर तो आज आपल्याला इथे पाहायला मिळतो. या ठिकाणी मी मतप्रस्त होऊन या देवाला प्रार्थना करेन की माझ्या हातून या सर्व समाजाची सेवा, हिंदू मुस्लिम बांधवांची सेवा माझ्या हातून घडत राहो, माझ्या हातून चांगलं कर्म काम होत राहो आणि या मतदारसंघाची चांगली चांगली सेवा माझ्या हातून घडो अशी प्रार्थना करतो. आशापीर तथा अश्विनाथ बाबांच्या गडावर यात्रोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संगमनेर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला. यात्रोत्सव अतिशय शांततेमध्ये पार पडण्यासाठी यात्रोत्सव कमिटीनं विशेष प्रयत्न केले. यावेळी पारेगाव बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट त्र्यंबक गडाख, आशापीर देवस्थानचे अध्यक्ष कादरी हे देखील विशेष लक्ष ठेवून होते. दत्तात्रय घोलप, सी न्यूज मराठी, पारेगाव बुद्रुक. दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.